विधानसभा निवडणुकीमध्ये येवल्या छगन भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. दत्ता आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दत्ता आव्हाड हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष आहेत, त्यामुळे दत्ता आव्हाड यांना उमेदवारी मिळाल्यास येवल्यामध्ये ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता आहे. येवला मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज आज नाही आहे, इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे. येवला मतदारसंघाची रस्त्यांची अवस्था तुम्ही पाहिली तर अत्यंत दयनीय आहेत. लासलगाव मार्केट परिसरामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात मार्केट असून कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु तिथं राष्ट्रीय लेवलचा एकही प्रोजेक्ट कांद्यावर आधारित प्रक्रिया करणारा एकही उद्योग तिथं प्रस्थापित झालेला नाही आहे. त्यामुळे येवला मतदारसंघ हा खूप मागासलेला राहिलेला असून त्याचा विकास करण्यासाठी आम्ही तो मतदारसंघ परत मागणी करत आहोत.